नमस्कार, तुमच्या सर्वांचं ठळक वार्तामध्ये स्वागत आहे. ठळक वार्ताच्या सेलिब्रिटी वार्ता आज सुरू करणार आहोत. खरं तर तळागाळापासून वर येणारा एक कलाकार आज आपल्यासोबत आहे, सागर गायकवाड. आज आपण त्याचा परिचय घेणार आहोत. तर सुरुवात त्याच्या भीमगीतांपासून करूया. एखाद्या भीमगीताच्या दोन लाईनी ऐकवा फक्त. हो, नक्कीच. भारी रु बाबा मला साज, जिथ तिथ रे आमचा आवाज. भीमवाल्यांचा नाद करायचा नाय, या भीमाच्या पोरांचा साधा कामच नाय. खरं तर खूप छान असं सुरेख गाणं गायलंय त्यांनी. त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम मी आपल्या ठळक वार्ता न्यूज रिपोर्टिंग चॅनलच्या सर्वांच्या सर्व सदस्य यांना मी सर्वप्रथम धन्यवाद बोलतो की ज्यांनी मला प्रेक्षकांसमोर येण्याची एक चांगली संधी मिळवून दिली आणि आपण मला वेळात वेळ काढून माझ्यासाठी इथपर्यंत आलात, त्यामुळे सर्वांचं धन्यवाद. तर आपण त्यांच्या सुरुवात आपण त्यांच्या परिचयापासून करूया. नक्की काय सांगाल? नमस्कार, जय भीम. मी आपल्या सर्वांचा लाडका गायक व गीतकार सागर गायकवाड, संपूर्ण ठळक वार्ता न्यूज रिपोर्टिंग चॅनलचे मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला प्रेक्षकांसमोर येण्याची एक चांगली संधी दिली आणि मला प्रेक्षकांसमोर येण्याचा एक खूप मोठा चान्स दिला. धन्यवाद. मी माझ्या आयुष्याची जी सुरुवात केली, म्हणजेच आपले गाणे वगैरे, मी लहान होतो, मला आवड होती तशी, परंतु असा प्लॅटफॉर्म कोणता अवेलेबल नसल्या कारणाने आपण थोडं मी मागे होतो. पण नंतर जसा मी मोठा होत गेलो, मला संगीताबद्दल म्युझिकबद्दल खूप आवड निर्माण व्हायला लागली. लहानपणापासून बाबांचे गीत तसेच कॅसेट्स वगैरे माझ्या वडिलांना खूप आवड होती, ते घरामध्ये कॅसेट्स वगैरे आणायचे. तर शिंदेशाहीचा मी खूप मोठा फॅन होतो. तर शिंदेशाही असल्या फॅमिलीला मी असा फॉलो करत गेलो की मला ते खूप आवडायला लागलं. नंतर मग मला कुठेतरी वाटायला लागले की मला खूप आवड अशी होती की मी कधीतरी टीव्हीवर दिसेल, टीव्हीवर मला स्वतःला बघायची एवढी मनोमनी इच्छा असायची की मला खूप बरं वाटायचं. कोणाच्या कार्यक्रमामध्ये अशी माझी फुटेज आली आणि मी ते टीव्हीवर बघितलं तर मला एवढं बरं वाटायचं, अरे मी टीव्हीवर दिसलो. तर मग मी स्वतःलाच, मला घरनं तर प्रत्येकांचा कोणाचा सपोर्ट असतो कोणाचा नसतो, माझ्या आईवडिलांचा मला खूप सपोर्ट होता, परंतु त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की तू काहीतरी शिक आणि मग पुढे जाऊन तू तुझा करिअर सेट कर. पण मला शक्यतो जास्त करून शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हता. तर मग मी पप्पांना किंवा आईंना सांगितलं होतं की मला शिक्षणामध्ये एवढं रस नाहीये, मी जे काही मला मोठं व्हायचं आहे तर ते मी म्युझिकच्या रिलेटेडच जे असेल ते करेन आणि मला गायनाची खूप आवड आहे, तर मग मी त्या क्षेत्रामध्ये माझं नाव करायचं मी ठरवलं. मी करेन तर म्युझिक करेन, नाहीतर मला दुसरं काही जमणार नाही, मी असं ठामपणे घरात सांगितलं होतं. आणि मग आता मार्केटमध्ये माझे बरेचसे सॉन्ग आणि बरेचसे माझे गाणे आलेले आहेत. युट्यूबवरती सागर एम गायकवाड या चॅनलने आपण संपूर्ण गाणे आपण पाहू शकता. तशाच प्रकारे मी असं ऐकलंय सागर की गाण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुला खूप वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवता येतात, तू स्वतः लिरिक्स लिहितो, स्वतः गाणी तयार करतो, काय सांगशील याच्याबद्दल? हा, मी अगोदर सिंगर होण्याच्या अगोदर मला वाद्य वाजवायला खूप आवडायचं. मी ढोलकी वाजवतो, मी तबला वाजवतो, मला ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्यासाठी मला खूप मनोमनी इच्छा एवढी होती की मला असं वाटायचं की मी करेन तर हेच करणार.
नंतर कुठेतरी वाटायला लागलं, माझी एक फ्रेंड आहे धनश्री खोडदे, तर ती सिंगिंग करायची, तर तिने तिच्या बरोबर मी वाद्य वाजवायला जायचो, तर तिने मला सांगितलं अरे सागर तू खूप छान गातोस, तर तू सिंगिंग मध्ये ट्राय का करत नाही? तर मग मी त्यापासून मग हळूहळू सुरुवात केली, तर लोकांना खूप आवडायला लागलं, आज तुमच्या समोर असं आहे. खूप छान. खरं तर कलाकाराची ओळख ही त्याच्या कलेपासून होते, आणि त्याच प्रकारे सागर गायकवाडची ओळख ही त्याच्या गाण्यांपासून होते. खूप छान असं सांगितलंस तू, सर्वच प्रकार अशा तुझ्या वाद्य वाजवता येतात, तुझी गाणी ही खूप अशी सुपरहिट व्हायला लागली आहेत. लहानपणापासून तुला गाण्याची सवय तू सांगत होतास, ही कला तुझ्या अंगातली नक्की घरच्यांमधली कोणी ओळखली तुझी? ही कला माझ्या अंगामध्ये होती हे सर्व माझ्या कुटुंबाला माहित होत. अच्छा. परंतु मी मगाशी पण सांगितलं की आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाने काहीतरी समाजामध्ये नाव करावं, चांगलं शिक्षण घ्यावं, चांगल्या नोकरीवर विराजमान व्हावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. परंतु माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळंच घडत होतं. मला पैशाच्या बरोबर मला प्रसिद्धी आणि नाव सुद्धा मोठं करायचं होतं, आणि मला ही कला क्षेत्र मला खूप चांगला प्लॅटफॉर्म वाटला. आणि म्युझिक म्हटल्यानंतर म्युझिक मी फक्त एक काय होता छंद म्हणून मी त्या गायनाकडे किंवा त्या याच्याकडे बघत नाही, मला ते मी ती म्युझिक हे मी जगतो. मला म्युझिक जगायला किंवा म्युझिक मला आत्मसात करायला खूप 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 आवडतं. मला त्याच्यामुळे मी घरी पण सांगितलं होतं की मला पप्पा गायनामध्ये खूप आवड आहे, तर मी जे करेन तर ते गायनाचं काम करेन. आता कदाचित माझ्या मित्रपरिवारानंतर जर सर्वात जास्त जर माझे गाणे कोण पब्लिश करत असेल किंवा लोकांना शेअर करत असेल ते माझे वडीलच आहेत. Okay. ते मला आता खूप सपोर्ट करतात. अच्छा. म्हणजे लहानपणापासून गाण्याची सवय तर आहेच त्यांना, छंद आहे त्यांना खरं तर. मग आता तू सांगितलंस की घरच्यांचा सपोर्ट असतो, मग आता घरच्यांपैकी जास्त सपोर्ट कोण करतं? आता असतं नाही का असं मम्मी जास्त सपोर्ट करते, पप्पा जास्त सपोर्ट करतात, मग तुला कोणाचा जास्त सपोर्ट होता असं बघायला लागतं? घरामधनं सपोर्ट मला सगळ्यांचा होता. अच्छा. सर्वांना आवड होती की सागर काहीतरी करणार हे त्यांना माहित होतं नक्की, परंतु प्लॅटफॉर्म नसल्या कारणाने त्यांनी पण एवढा काही मनावरती घेतला नव्हता. तर मग मी स्वतःच माझी 12 झाली, 12 नंतर मग मी आपल्या बदलापूरमध्ये अक्षय संतोष म्हात्रे म्हणून खूप सुंदर असा गायक आहे, त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, तर मी त्याच्या ठिकाणी गेलो आणि त्याने मला प्लॅटफॉर्म मिळवून दिला. त्याचा स्वतःचा स्टुडिओ असल्या कारणाने आमची फ्रेंडशिप झाली. फ्रेंडशिप झाल्यानंतर आम्ही सोबत कामं करायला लागलो. मला कुठे सुरुवात त्यांनीच सांगितलं असं करायचं असतं ते तसं करायचं असतं. मग हळूहळू मार्केटमध्ये एक एक गाणं करत राहिलो आणि आता पब्लिकमध्ये माझं बहुतांशी 200-250 वरती माझी गाणी आहेत. ओके. आता तू सांगितलंस की गाणी तू लिहितो, लिरिक्स तुझे असतात, वाद्य तुला वाजवता येतो, सगळं मॅनेज कसं होतं म्हणजे तुझ्याकडनं? कारण की एखाद्या कलाकारामध्ये एवढ्या कला असणं ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे खरं तर बघायला जावं तर. कसं मॅनेज करतोस तू सगळ्या गोष्टी? मॅनेज अगोदर नव्हतं होत, नंतर मी पूर्णता वेळ ह्याच गोष्टीकडे जर मी फोकस करायचं म्हटलं तर मी पूर्णता वेळ मी ते म्युझिकलाच देतो. मला शब्दांची माळ गुंफायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी रायटर झालो. आणि वाद्य मला संगीतावर प्रेम असल्यामुळे मला वाद्य पण खूप आवडायला लागले. आणि मग मी हळूहळू मी कोणत्याही प्रकारचा क्लास किंवा कोणत्या प्रकारची मी शिकवण घेतलेली नाहीये. मी जे काय असेल आपण बोलतो गॉड गिफ्टेड. ओके. तर बाबांची कृपा असेल, भगवंताची कृपा असेल, तर त्यांनी मला वरणच ते देऊ केलं आणि मी करतो आता. चांगलंय. तर मी असं ऐकलंय की तू फक्त बाबांचीच गाणी गात नाही, बर्थडे म्हणा, कोणाची हळदी, लग्न समारंभ, प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी गाणी असतात, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थानांमध्ये तुझी गाणी ऐकलेली आहेत. तर मग काय सांगशील या प्रकारात? मला पूर्वीपासून डोक्यात होतं की विशिष्ट प्रकारचा मला गायक व्हायचा नाहीये. समाजामध्ये विशिष्ट प्रकारची लोक आहेत, विशिष्ट प्रकारची गाणी ऐकणारी चाहता वर्ग आहे. ओल्ड लोक आहेत, त्यांना पूर्वीची गाणी आवडतात. सध्याचा जो जनरेशन आहे त्यांना आता सध्या रॅप आवडतो किंवा रॉकिंग सॉंग आवडतात. तर त्याच्यामुळे मी डोक्यात ठेवलं की आपण करायचं स्वतःला जी आवड आहे ती तर ठीक आहे, परंतु प्रेक्षकांना काय हवं हे पण आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे मग मी आणि आपल्या समाजामध्ये गाण्यांचं खूप मोठं क्रेज आहे. तर बैलगाडा शर्यत, त्याच्यानंतर बर्थडे सॉंग,
हल्दी सॉन्ग माझा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे, ऑर्केस्ट्रा छकडेवाल्यांचा, कारण की माझे मार्केट मध्ये बहुतांशी मला बाबांच्या गीतांनंतर जर मला फेम भेटली असेल तर छकडेवाले म्हणजेच बैलगाडा शर्यतींच्या गाण्यांमध्ये भेटली. आणि लोकल लोकांना समाजसेवेची, त्याच्यानंतर बैलगाडा शर्यत, बर्थडे सॉन्ग, हल्दी गीत या गीतांची लोकांना खूप आवड आहे. तर मग मी ते पण ते सुद्धा गाणी करतो. आणि भविष्यात माझा थोडा प्लॅन वेगळा असेल की मला मराठी इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी काम मिळावं म्हणून त्याच्यावर माझा प्रयत्न असेल. हो नक्कीच, तुला त्या तुझ्या स्वप्नांकडे जाण्याचा मार्ग लवकरात लवकर मिळो. मी असं ऐकलंय की ऐकलं नाही ऍक्च्युली खरी गोष्ट आहे ही बघायला जावं की तू बाबांची गाणी खूप गातो. तू आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गातो, नक्की तरुणांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोस मग त्या गाण्यांमधला? या जगामध्ये सर्वात प्रथम मी माझ्या आईवडिलांच्या अगोदर मी ज्या व्यक्तींना मानतो ते म्हणजे महामानव विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनाच मी खूप मानतो. बाबासाहेब हा व्यक्ती आहे तो डोक्यावर न घेता तो डोक्याच्या आतमध्ये घेणारा व्यक्ती आहे. त्यांच्या विचारांचा जो त्यांच्या विचारांना मी माझ्या गाण्यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो की जेणेकरून समाजामध्ये व नवतरुणांमध्ये एक चांगला संदेश जावा किंवा चांगले विचार जावा म्हणून मी छोटासा कुठेतरी प्रयत्न करतो. तर आता तू बोलता बोलता बोललास की तुझा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे, छकडेवाला म्हणून ऑर्केस्ट्रा आहे, तर त्याच्यातली एखाद दोन गाणी, एखाद्या गाण्याची लाईन जरा ऐको, जरा फेमस असं झालेलं गाणं एखादं. ह्या वर्षी संपूर्ण वर्ष बऱ्यापैकी म्हणजे मार्केटमध्ये कदाचितच असा कोणता बैलगाडा शर्यतीचा कोणता मालक असेल की त्याचं आपण गाणं केलेलं नाहीये. तसंच एक कर्जत मधले एक सोनू बोपतराव म्हणून आहेत, त्यांचा राजा बैल आहे तो खूप चर्चेमध्ये आहे सध्या, महाराष्ट्रभर त्याचा खूप गवगवाट आहे, खूप मोठा नाव आहे. तर त्याचं सुद्धा मी गाणं केलंय, तो गाणं मी तुम्हाला ऐकवतो. हे बिंजोड राजा बैलाला डिमांड हाय लय्या त्याला, बिंजोड राजा बैलाला डिमांड हाय लय्या त्याला. वाल्याचा फेमस बैल गाडा असा सोनू भोपतराव कडावाल्याचा फेमस बैल गाडा. खूप छान. तर आता बैलगाडे शर्यती आजकाल फार फेमस झाल्यात, त्याच प्रकारे सागरची गाणी गायला लागतात म्हणून ती अजून जास्त फेमस होत आहेत बघायला जावं तर. खूप छान असं गाणं गायलंस तू. आता किती गाणी आतापर्यंत हिट झाली त्या ऑर्केस्ट्रा मधली तुझी? माझी सुरुवात 2017 पासून खऱ्या अर्थाने मी या इंडस्ट्रीमध्ये उतरलो. त्याच्या अगोदर मी करत होतो, परंतु ती एवढा मला प्रसिद्ध नाव किंवा एवढा माझा चांगला नाव नव्हता. हळूहळू मी हळदी गीत, लग्न गीत हे करत राहिलो. आता 2 वर्ष झाले लॉकडाऊन मध्ये गेले, त्याच्या अगोदर माझी सुरुवात होती, म्हणजेच मला लोकांनी मला ओळखलं नव्हतं. ह्याच वर्षी ह्याच वर्षी जवळपास माझी 15 ते 20 गाणी आली आणि त्या गाण्यांमधून कमीत कमी 12 ते 13 गाणी तरी माझी हिट असते. एवढे बैलगाडा शर्यतींची संपूर्ण गाणी आहेत, ती संपूर्ण मिलियन मध्ये आणि लाखाच्या वरतीच आहेत ती गाणी. ओके. खर तर संगीतकार आहेस म्हणल्यावर नक्कीच कोणतरी इन्स्पिरेशन पण असेल. कोण तुझं असं इन्स्पिरेशन मॉडेल असं आहे की बाबा ह्याला बघून मला अशी खूप आतून असं गाणं गावं वाटतं बघायला? नक्कीच नक्कीच. मी अगोदरही सांगितलं होतं तुम्हाला की मी शिंदेशाहीचा खूप मोठा फॅन आहे. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, त्याच्यानंतर आदर्श दादा शिंदे हे मला खूप आवडतात. त्याच्यानंतर बॉलिवूडचे सिंगर आहेत सोनू निगम, अरिजित सिंग, पण जास्तीत जास्त मी फॉलो करणारा व्यक्ती म्हणजे आदर्श शिंदे. मला आदर्श दादा खूप आवडतो. अच्छा, तर खरं त्यांचीच एक मॉडेल बनायला लागली आपल्या इथे दुसरी बघायला होतं. सागर गायकवाड म्हणून होता, लवकरच तेही खूप फेमस होतील, तेही कोणाच्या तरी इन्स्पिरेशन बनतील लवकरात लवकर. आता एवढा प्रवास तुझा सांगितलास,
आता उंची तुझी वाढली, आता म्हणाला तुझी पातळी कुठेतरी, तू आता गाठली संगीतामध्ये. नाही सुरुवात आपण छोट्या गोष्टीपासूनच करतो. मागे वळून बघताना आता काय वाटतं? मागे वळून बघताना खूप प्राऊड फील होतो स्वतःवर. एक असतो प्रत्येकाला की आपण कुठे होतो आणि आता काहीतरी. तुम्हाला सांगायला खूप आवडेल की जेव्हा मी गावामध्ये असं कोणतं छोटं मोठं कार्यक्रम असायचं, मी पाठीमागे जाऊन असं उभं राहायचो, मला खूप आवडायचो. आगरी कोळी समाजामधले खूप गाणी मी केलेले आहेत आणि मी परमेश माळी, सोनाली भोयर अशी खूप नामवंत सिंगर आहेत की मी त्यांना टीव्हीवर बघायचो, युट्यूबवर बघायचो, मला खूप आवडायचं. आज तुम्हाला सांगायला खूप आनंद येत आहे की त्यावेळेला मी त्यांचा फॅन होतो. कदाचित ते आत्ता माझ्यासोबत कुठेतरी चाहते झालेले आहेत, ते माझ्याकडून गाणं लिहून घेतात, माझ्याकडून कंपोज करून घेतात आणि त्यांना माझे गाणे खूप आवडतात. तर हे मला सांगायला खूप आवडतं की एका वेळेला मी त्यांचा फॅन होतो, कुठेतरी थोडेतरी ते आता माझे फॅन होत झालेले आहेत, ते बरं वाटते मला. नक्कीच नक्कीच, लवकरच तू फार फेमस होशील. सर्व लोकांनी माझ्याशी एक रिक्वेस्ट आहे की सागर गायकवाडला लवकर फॉलो करा, लवकर लवकर त्याला फेमस करा. तर आता शेवट करणार होतो, एक चांगलं असं गाणं होऊन जाऊ दे तुझं, जे आता लवकरात लवकर रिलीज होईल. आता रिलीज होणारे गाणं आहेत, खूप सारे गाणे आहेत, ते लगेचच नाही करू शकत आपण पब्लिश. होऊन जाऊ दे आमच्या प्रेक्षकांसाठी. रिलीज सॉन्ग म्हणजे बहुतांशी माझे बैलगाडा शर्यतीचे खूप सॉन्ग आहेत, तर त्यातला एक गाणं माझं आता येणार आहे, तो मी तुम्हाला गाऊन दाखवतो. हे नाद नाही करायचा छकडेवाल्यांचा, शपथ ह्या लाल मातीची. नाद नाही करायचा छकडेवाल्यांचा, शपथ ह्या लाल मातीची. आम्ही औलाद शेतकऱ्याची, आम्हाला आवड बैलगाड्यांची. आम्ही औलाद शेतकऱ्याची, आम्हाला आवड बैलगाड्यांची. खूप छान, लवकरच आपलं हे सॉन्ग रिलीज होत आहे, नक्कीच बघा तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन. तर आता 6 डिसेंबर येतोय, 6 डिसेंबरच्या औचित्याने कोणतं गाणं असं तू आता गाणार आहेस का? बाबांचं मी कोणत्याही प्रकारचं सॅड व्हर्जन मधलं मी गाणं अजूनपर्यंत केलेलं नाहीये आणि तुम्हाला सांगायलाही मला हे वाटेल की मी बाबांना खूप माझ्या काळजात ठेवतो. ते माझ्यासाठी कधीच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं नाही असं मला तरी वाटतंय. त्याच्यामुळे मी त्यांचं फक्त आणि फक्त जल्लोष भरे किंवा असं जोरदार गाणं मी करणार. त्यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त मी एकही गाणं करणार नाही असं मी अगोदरपासून ठरवलेलं आहे की बाबा माझ्या मनात आहेत, ते कधी माझ्यापासून लांब गेलेलेच नाहीये हे माझं मन बोलत आहे, म्हणून मी त्यांचं गाणं सॅड व्हर्जन मध्ये नाही करत. खरंच बाबा सर्वांच्याच मनात अजून सुद्धा आहेत, मत बराबर आहे त्यांचं. आता आपण थांबतो आहोत, एक तुझ्या चांगल्या एखाद्या गाण्याच्या आता 2 लाईनी बोलून आपण स्टॉप करूया, नाही का? आता नक्कीच, बाबांचं सर्वात प्रथम मी गाणं केलं होतं, माझ्या आयुष्याची सुरुवात आणि माझ्या आयुष्याच्या गीतांची सुरुवात. गीतांच्या मध्ये मी बाबांचं गाणं केलं होतं, 1 मिलियनच्या वर माझं ते गाणं गेलं होतं. ते गाणं मी आवर्जून गायलं. किती आन गेलं किती, आलं किती आन गेलं किती, उरला 52 कशी खरा. आलं किती आन गेलं किती, उरला 52 कशी खरा. चमकून राहिलाय भीम नावाचा हिरा, जगामध्ये फक्त चमकून राहिलाय भीम नावाचा हिरा. अस्पृश्याचं जीन होत माणुसकीचा तिडा, लाचारीच्या जगण्याला हो जातीवादाचा वेडा. अन्यायाच्या अंधारात महूत उगवला तारा, महूत उगवला तारा. जगामध्ये फक्त चमकून राहिलाय भीम नावाचा हिरा. अर जगामध्ये फक्त चमकून राहिलाय भीम नावाचा हिरा. खरंच खूप छान गाणं गायलंस, कसं वाटलं तुला ठळक वार्तांसोबत चर्चा मांडू तुझ्या गप्पा साधून? मला खूप आनंद वाटलं आणि मला खूप बरं वाटलं की मला प्रेक्षकांसमोर आपण येण्याचा एक गोल्डन चान्स दिला. आणि ठळक वार्ता न्यूज रिपोर्टिंग चॅनलचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आपले संपादक आहेत कैलास सर, कैलास जाधव सर, तसेच आपले कॅमेरामन आहेत अनिकेत दादा सोनावणे, तसेच आपली ताई प्रणाली,
मी आपल्या सर्वांचा खूप ऋणी आहे. मला पण खूप चांगला असा मार्गदर्शन तुमचाही मला मिळाला व तसेच मला आता नवीन काम करण्यासाठी मला ऊर्जा मिळाली, त्यामुळे आपलं धन्यवाद. नक्कीच. आपण सर्वांनी ठळक वार्ता न्यूज चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे संपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येईल. नक्कीच. सागरच्या आई चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि आजची मुलाखत कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनवणेसह प्रणाली नेहमी ठळक वार्ता बदलापूर.